विद्यार्थ्यांनो यानंतर आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय थेरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल हे पाहायचे आहे. तर ते प्रमेय काय आहे पहा. मग आपण आकृतीद्वारे पक्ष मांडूया, साध्य मांडूया, रचना काय करावी लागते पाहूया आणि त्याची सिद्धता व्यवस्थित समजून घ्या. प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तराने भागतो. म्हणजे त्रिकोण ए बी सी या त्रिकोणामध्ये सी चा दुभाजक ए बी ला ई मध्ये म्हणजे ए ई भागिले ए बी हे गुणोत्तर उरलेल्या दोन बाजू ए सी आणि सी बी या त्रिकोणाच्या आहेत त्यांच्या गुणोत्तरात विभागतो. आता या ठिकाणी पक्ष आहे त्रिकोण ए बी सी च्या कोण सी चा दुभाजक. सी चा दुभाजक रेख ए बी ला, रेख ए बी ला ए बिंदू छेदतो. पक्ष म्हणजे दिलेला भाग हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला पक्ष लिहिता आलं पाहिजे. प्रत्येक पायरीला गुण आहे. आकृती काढली, पक्ष लिहिलं, साध्य मांडलं आणि सिद्धता मांडता आली नाही म्हणून सगळे गुण जातात अजिबात नाही. एवढं तरी आपण काम करायचं आहे. साध्य काय आहे. उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात ए ई भागिले ई बी म्हणजे ए ई भागिले ई बी बरोबर ए सी भागिले सी बी किंवा सी ए भागिले सी बी. रचना बघा. बिंदू बी मधून किरण सी ला समांतर रेषा काढल्या. बिंदू बी मधून किरण सी ला ही समांतर रेषा काढली बी डी आणि ए सी वाढवून आणि किरण बी डी वाढवून डी मध्ये छेदली तर डी मध्ये. आणि यानंतर मग आपल्याला सिद्धता मांडायची आहे. सिद्धतेमध्ये आताच आपण किरण सी ए आणि किरण बी डी समांतर आहेत आणि ए डी ही छेदिका घेतली म्हणजे या दोन समांतर रेषांना छेदिका कोणती आहे एडी छेदिका आहे बरोबर. आता एडी छेदिका आहे म्हटल्यानंतर या दोन समांतर रेषांची हे खुणा केले पण आहे बघा. कोण ए सी ई आणि कोण सी डी बी हे कसले कोण आहेत आपण बघितले. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता ह्या दोन्ही कोणांच्या आत्ता सांगितलेल्या ए सी ई आणि सी डी बी एकाच दिशेला तोंडे आहेत आणि छेदिकाचे एका बाजू आहेत म्हणजे ते कसले कोण आहेत राईट संगत कोण आहे म्हणजे संगत कोण एकरूप आहे तेच म्हणले इथं. कोण ए सी ई एकरूप कोण सी डी आता सांगितले आहेत ते. त्यानंतर आता या दोन समांतर रेषांची छेदिका बदलूया बी सी छेदिका घेऊया. या दोन समांतर रेषांची बी सी छेदिका घेतली तर कोण ई सी डी हा कोण आणि सी बी डी हे कसले कोण आहेत बघा. छेदिकेच्या विरुद्धांगाचे एक वराने खाली कसले कोण आहेत युत्क्रम कोण. अगदी बरोबर म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे युत्क्रम कोण एकरूप असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे युत्क्रम कोण एकरूप असतात आणि संगत कोण एकरूप असतात राईट. म्हणून या ठिकाणी आपल्याला बी सी छेदिका घेतली तर कोण ई सी बी एकरूप कोण सी बी डी म्हणजे हा हा कोण हा कोण आणि हा कोण हे दोन कोण एकरूप आहेत एक आणि दोन. परंतु पक्षात काय दिले आपल्याला कोणते एकरूप आहे कारण किरण सी या ए सी बी चा दुभाजक आहे म्हणून आपल्याला ए सी ई आणि ई सी बी हे दोन कोण एकरूप आहे पक्ष. आता लक्षात तुमच्या येईल एक आणि दोन यांची उजवी डावी बाजू कोण ए सी ई आणि कोण ई सी बी या दोन बाजू एकरूप म्हणजे पक्षात आहे. जे पक्ष आहे ते एकची डावी बाजू आणि दोनची डावी बाजू बरोबर. म्हणजे डावी बाजू एक आणि दोनची एकरूप असेल तर उजवी पण एकरूप असणार. उजवी काय बोला 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 हो अगदी बरोबर आहे. उजवी बाजू कोण सी बी डी एकरूप कोण सी डी बी एकरूप आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला त्रिकोण सी बी डी मध्ये जाऊया का. त्रिकोण सी बी डी मध्ये या नवीन तयार झालेल्या त्रिकोणामध्ये हेच दोन कोण एकरूप आहे सी बी डी आणि सी डी बी. कोणत्याही त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील तर त्या त्रिकोणाचं नाव बोला बर समद्विभुज त्रिकोण. आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये सगळ्यात महत्वाचा गुणधर्म कोणता बरोबर एकरूप कोणासमोरील भुजा एकरूप असतात आणि एकरूप भुजासमोरील कोण एकरूप असतात ठीक आहे. मग आता या ठिकाणी सांगा बरं सी बी डी मध्ये या दोन कोण एकरूप एकरूप भुजा कोणत्या हो बरोबर आहे. डी समोरची भुजा बी सी आणि बी समोरची भुजा सी डी राईट आहे बरोबर आहे. म्हणजे बी सी बरोबर सी डी बी सी बरोबर सी डी म्हणजे त्रिकोण सी बी डी मध्ये बाजू सी डी एकरूप बाजू सी डी
एकरूप कोनाचं परत बाजू म्हटले आधी सीबी बरोबर सीडी आणि आता त्रिकोण एबीडी मोठा त्रिकोण घ्या त्या दोन या मोठ्या त्रिकोणामध्ये बीडी ला समांतर सीई आहे हे अगोदरच माहिती आहे आणि प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तिथे आपण काय वापरणार आहोत सीई ला जर बीडी समांतर असेल तर ही सीई एबीडी च्या एडी आणि एबी या बाजू ही सीई प्रमाणात विभागते म्हणजे ईई भागिले ईबी बरोबर एसी भागिले सीडी एसी भागिले सीडी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय ला 5 म्हणतात आणि जस्ट आता बघून आपण बघितलंय की या ठिकाणी सीडी जो आहे सीडी एवढा सगळा व्याप केलाय तो सीडी बदल सीबी मांडायचा आहे सीडी बदल सीबी मांडायची आहे आणि जस्ट आपण हा त्रिकोण जो आहे सीबीडी समद्विभुज त्रिकोण दाखवलाय त्याच्यामध्ये सीबी सीडी एकरूप दाखवले सीडी काढा आणि सीबी मांडा झालं आमचं साध्य मिळालं म्हणून एई भागिले एबी बरोबर एसी भागिले सीबी विधान चरणी 5 वर आपण शिक्षित साध्य गाठू शकलो अत्यंत महत्त्वाचा आहे गणितासाठी आणि प्रमेयासाठी धन्यवाद समजून घ्या परत फोटोकॉपी देऊया.